नमस्कार, पुन्हा एकदा प्रिपरेशन फॉर करिअर्स या चॅनेलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओतून आपण 2020 या वर्षाच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराशी संबंधित माहिती घेणार आहोत. तरी या महत्त्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासारख्या ज्यांना ही माहिती उपयुक्त आहे त्यांना शेअर करा. व अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी जरूर सबस्क्राईब करा. नोबेल पुरस्कार हा जगभरात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. हा पुरस्कार स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल फाउंडेशनकडून दिला जातो. 2020 भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार ब्रिटनचे रॉजर पेनरोज, जर्मनीचे रेनहार्ड गेन्झेल आणि अमेरिकेच्या संशोधिका अँड्रिया घेझ यांना विभागून देण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने केली आहे. या तिघांनाही कृष्ण विवर ब्लॅक होलशी संबंधित केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. रॉजर पेनरोज यांनी गणिती सिद्धांताच्या व अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताच्या आधारे कृष्ण विवरांची निर्मिती शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. तर रेनहार्ड गेन्झेल व अँड्रिया घेझ यांनी आकाशगंगेच्या धुळीने माखलेल्या गाभ्याचे निरीक्षण करून सुपर मॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट शोधले आहेत. आकाशगंगेच्या केंद्राभोवतीच्या धुळीत काही चमत्कारिक हालचाली होतात आणि अनेक तारे फिरत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले व त्याच्या आधारे हेच कृष्णविवर असल्याचे त्यांनी सांगितले. ते सामान्य कृष्णविवर नसून अतिविशाल असे कृष्णविवर आहे. अशा प्रकारचे अंतरिक्ष संशोधन या तिघांनी केलेले आहे. या पुरस्काराच्या विजेत्यांना सुवर्णपदक व 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनोर इतकी रक्कम पुरस्कार स्वरूपात दिली जाते. या रकमेतील अर्धी रक्कम रॉजर पेनरोज यांना व गेन्झेल व घेझ यांना उर्वरित अर्धी रक्कम दिली जाणार आहे. अँड्रिया घेझ ह्या आत्तापर्यंत भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या 4थ्या महिला आहेत. या व्हिडिओतून तुम्हाला 2020 भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासंबंधी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.